जुमलेबाजी में भारतीय जनता पार्टी के नेताओं का कोई भी हाथ नहीं पकड़ सकता। सरकारें अलग अलग दलों की मिलीजुली सरकारें होती हैं। महाराष्ट्र में निश्चित रूप से तीन पार्टी की सरकार है। अगर ये तीन पहिए की सरकार है तो मोदी जी के 23 पहियों की सरकार दिल्ली में चला रहे थे 1.5 साल पहले। हमारी सरकार जनता की सरकार है, जिसे जनता ने स्वीकृति दी है। भारतीय जनता पार्टी की सरकार हवाई गुब्बारा थी, जिसकी हवा निकल गई है, और जो ऐसा गुब्बारा था दोबारा जिसमें हवा नहीं भरी जा सकती। सर, किसानों के मुद्दों को लेकर हमेशा से एनसीपी उनको सपोर्ट कर रही है, लेकिन आज संसद में हमारे जो प्रधानमंत्री, उन्होंने भी कहा कि एमएसपी था, है और रहेगा, तो आगे किस तरह से सपोर्ट किया जाएगा एनसीपी की तरफ से? जिस तरह से प्रधानमंत्री जी ने कहा कि पवार साहब कृषि क्षेत्र में सुधार को लेके पक्षधर रहे हैं, प्रधानमंत्री के एक बयान को लेके कि देश की एक मंडी की व्यवस्था होनी चाहिए, हमें लगता है कि हमारी सुधारवादी भूमिका को या तो मोदी जी समझ नहीं पाए या जनता को मूर्ख बना रहे हैं। पवार साहब जब कृषि मंत्री थे यूपीए की सरकार में, आम सहमति बनाकर एक मॉडल एक्ट बनाने का प्रयास किया जा रहा था। कृषि ये कंकरेंस लिस्ट का सब्जेक्ट है, राज्यों के भी अधिकार हैं, केंद्र को मॉडल एक्ट बनाना और राज्यों पे छोड़ देना, जिसे मंजूर होगा वो उससे लागू करे, जिसे ना मंजूर हो ना लागू करे। लेकिन जिस तरह से तीन कानून बनाए गए, राज्यों पे लादा गया है, हमें लगता है या तो मोदी जी मॉडल एक्ट की परिभाषा नहीं समझ पा रहे हैं या समझने के बावजूद देश को गुमराह कर रहे हैं, ये सच्चाई है। ने साहेब गेले 22 वर्ष कुठेतरी स्वप्न पाता है मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, बरेचसे नवस त्यांनी कुठेतरी त्यांचे कार्यकर्त्यांनी ठेवले, ते स्वतः नवस ठेवत होते, नवस ठेवूनही त्यांचे स्वप्नाची पूर्ती झाली नाही। आता कुठेतरी देवेंद्रजी पण मी पुन्हा येईन याचं स्वप्न बघताय। आम्हाला वाटते की 21 वर्ष राणे साहेबांची स्वप्न पूर्ती झाली नाही, देवेंद्रजीचे पण स्वप्न 25 वर्ष पूर्ण होणार नाही ही आम्हाला खात्री आहे। आता पायगोन नवस घालून सरकार बदलत नाही हे त्यांना कळलं पाहिजे। पंतप्रधान यांनी राज्यसभेमध्ये उत्तर देत असताना असा उल्लेख केला की पवार साहेब कुठेतरी कृषी सुधारचे पक्षधर होते, आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की जे लोक यू टर्न घेत आहे ते मनमोहन सिंग साहेबांनी देशातल्या एक मार्केट बाबत कुठेतरी उल्लेख केला होता। पण सुरुवातीपासून पवार साहेबांच्या नावाने स्वतःची केलेली चूक कशी व्यवस्थित है हे भाजप कुठेतरी जनतेमध्ये विषय मांडतंय। मोदी साहेबांना आजपर्यंत कळलंच नाही ते पवार साहेब या देशामध्ये कृषी सुधार याचे पक्षधर होते तेव्हापण आणि आतापण, ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते, आणि कृषी मंत्री असताना मॉडेल ऍक्ट तयार करण्याची तयारी होती। आज जे तीन कायदे करण्यात आले हे तिन्ही कायदे कंकरन्स लिस्ट मध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल ऍक्ट केला नाही, राज्य सरकारांचे अधिकार स्वतःच्याकडे घेऊन कायदा पारित केला, कायदे जसे ते तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे, मला वाटते हेच फरक मोदी साहेबांना कळत नाही। आजचा कायदा आणि मॉडेल ऍक्ट काय है याच्यातला फरक मोदी साहेबांनी समजून घेतला पाहिजे, आणि अजून वेळ गेलेली नाही। आमचं म्हणणं आहे की सुधारण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कुठलेही पक्ष नाही, पण एक मत निर्माण करणे, कन्सेन्सस बिल्डअप करणे, लोकांना विश्वासात घेणे आणि सध्या जे कायदे आहेत त्याच्यात बदल करणे हे गरजेचे असताना अजून रेटणीची भूमिका हे पंतप्रधान असतील सरकार असतील ते योग्य नाही। कायदा मागे घ्यावा, नवीन सुधारणा करण्याबाबत कायदा तयार करायचे असेल तर सरकारने सर्व विरोधक यांना बोलून विश्वासात घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे आणि
सर्वसामान्य सर्वांना मान्य असेल असा तयार कायदा केला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मॉडेल ऍक्ट आणि सध्याचा कायदा याच्यात बरंच काही फरक आहे. एक तरी मोदी साहेबांना कळत नसेल किंवा कडून लोकांना मूर्ख बनवण्याचं काम मोदी साहेब करत आहेत.